बाबा नमस्ते. नमस्ते. गाव कुठलं? गाडगर. इकडे आमदारकीची हवा कुणाची? लांडे साहेबांची. लांडे साहेबच का? हा लांडे साहेबच. लांडे साहेबच का? त्यांनी कामं केलेत का इकडे? केलेत ना, भरपूर कामं केलेत. तुम्ही काय कार्यकर्तेत का लांडे साहेबांचे? हो, कार्यकर्ते नाही, मी पण ग्राम पंचायतचे सदस्य आहे. सदस्य तुम्ही? पाचघर. पाचघर. आमदारकीची हवा कुणाची इकडे? लांडे येतील का निवडून? येतील ना. हा येतील ना. तुम्ही जरा असं बारीक आवाजात बोलताय, नक्की आहेत का लांडे साहेब मागं तुम्ही? हा, त्यांच्याकडे पैसे नाही आमदारकीला? तुम्ही देणार का? हो, आम्ही देणार. 22,000 म्हणला तरी देणार. 22,000 रुपये देणार? हो देणार. लाखभर देणार. किती देणार तुम्ही? लाखभर देणार. तुमचं नाव काय? रामचंद्र कुठे. रामचंद्र कुठे? गाडगर. गाडगर. लाख रुपये तुम्ही देणार साहेबांना? साहेबांना देणार. देणार. धन्यवाद. ताई नमस्ते. नमस्ते. गाव कुठलं तुमचं? गाडघर. नाव काय तुमचं? वाळाबाई बाळमुखने. इकडे आमदारकीची हवा कुणाची? लांडे साहेबांची. लांडे साहेबच का? त्यांनी इकडं भरपूर कामं केलेत ना आदिवासी भागात, त्याच्यामुळे त्यांचीच हवाय. इकडे आमदारकीची हवा कुणाची? लांडे साहेब. आमचं आधार कार्ड आहे, ज्यावरून लांडे साहेब. हा, त्यांनाच आमचं होत असेल. कोणाला 1,000 रुपये देणार तुम्ही? आमदार आमचा झाला पाहिजे. कोण आमदार झाला पाहिजे? आधार साहेब आमच्या इथे वरून शेठ लांडे साहेब. 1,000 रुपये देणार तुम्ही वर्गावनी? आमदारकीची हवा कुणाची? आधार कार्ड, आधार स्तंभ, देवराम शेठ लांडे साहेब, यांच्याशिवाय इकडे पर्याय नाही. लांडे साहेबच का, दुसरे का नाही कोणी? लांडे साहेब आता बाकी भरपूर झाले, त्यांची कामं नाही राहिली. आता लांडे साहेबांशिवाय पर्याय नाही. आम्ही लोक वर्गाने प्रत्येक जण 1,000 रुपये काढून त्यांना मदत करू. जळवणी. नाव काय तुमचं? शिवाजी गंभीर. इकडे आमदारकीची हवा कुणाची? लांडे साहेबांची. लांडे साहेब. लांडे साहेबच का, दुसरं का कोणी नाही? आपला माणूस आहे. आपला माणूस आहे म्हणून? आपला माणूस. लांडे साहेबांनी कामं केलेत का इकडं? कामं केलेत. सभा मंडप दिलाय. सभा मंडप दिलाय का? आमदार झालेच पाहिजे. तुमचा पूर्ण सपोर्ट लांडे साहेबांना? दादा नमस्ते. कोणाची? लांडे साहेब. लांडे साहेब. लांडे साहेबांची. इकडं फक्त आदिवासी वादळ. आदिवासी वादळ का, तुम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून? नाही नाही, तसं काही नाही. हा, इथं फक्त आमच्या आदिवासी समाजाचा राखणदार माजी अध्यक्ष देवराम शेठ लांडे. परंतु लांडे साहेबांचं मागील 20 वर्ष जे काम आहे, त्यांनी जे तळागाळात जाऊन जे काम केलंय, त्यांना बारीक बारीक पोरावं लागतात. माझी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की सर्वांनी एक होऊन लांडे साहेबांच्या मागं उभं राहावं, ही मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो. तसेच पवार साहेबांना मी विनंती करतो. मी एकदम छोटा कार्यकर्ता आहे. पवार साहेब, आम्ही तुतारीचं काम लोकसभेला 100% तुतारीचं काम केलं. मी स्वतः बूथप्रमुख होतो. पवार साहेबांनी जर तिकीट नाही दिलं तर तुमच्या लांडे साहेबांच्या मागे उभं राहणार. लांडे साहेबांना जर तिकीट नाही दिलं पवार साहेबांनी तर पवार लांडे साहेब अपक्ष उभे राहिले तर त्यांचं अपक्ष उभं राहिलं तरी आम्ही लांडे साहेबांना सपोर्ट करणार. चाललेत घरी चालले कामावर. गाव कुठलं तुमचं? शिरोली. नाव काय तुमचं? पारधी रघुनाथ पारधी. पारधी साहेब, इकडे आमदारकीची हवा कुणाची? देवराम लांडे. देवराम लांडे का? दादा तुम्हाला काय वाटतं कुणाची हवा इकडं? माजी सरपंच आहे लांडे साहेब. धन्यवाद. नमस्ते. नमस्कार. गाव कुठलं तुमचं? चावण. चावण. नाव काय तुमचं? चंद्रकांत बांबळे. बांबळे साहेब, इकडे आमदारकीची हवा कुणाची? आपल्याकडं आमदारकी म्हणलं तर देवराम लांडे. देवराम लांडेच का, दुसरं का कोणी नको? नाही ना, आपल्या आदिवासी मतदारसंघात इतर लोकांपेक्षा झगडणार उमेदवार तेवढाच आहे ना. लांडे साहेब झगडतात का? हा. नमस्ते. इकडे आमदारकीची हवा कुणाची? लांडे साहेबांची. दुसरं कोणी उभं राहिलं तर मग? नाही नाही, राहू शकत नाही इकडे. राहिलंय तरी त्याला काही आम्ही डिमांड देऊ शकतो? आपल्या सगळ्या आदिवासी पट्ट्यातून एकच माणूस द्यायचा आपल्याला. कोण पण? लांडे साहेब. लांडे साहेब. लांडे साहेब. धन्यवाद. इकडे आमदारकीची हवा कुणाची? जेवले नाही काय? मग आवाज काय येत नाही? देवराम शेठ लांडे. देवराम शेठ लांडेच का? बरं, धन्यवाद. नमस्ते. हा बोला की. गाव कुठलं तुमचं? इकडे आमदारकीची हवा कुणाची? देवराम लांडे. देवराम लांडेच का? हा देवराम लांडे. त्यांच्याकडे पैसे नाही. काय करू शकतो आम्ही? हिरड इकू, तांदूळ इकू, जमीन इकू. पर जमीन इकून तुम्ही पैसे देणार लांडे साहेबाला? हो. आमदारकीसाठी? आमदारकीसाठी. धन्यवाद. नमस्ते. नमस्कार. बोला ना. इकडे आमदारकीची हवा कुणाची? आदिवासी वादळ. आदिवासी वादळ.
आपला आदिवासी आमदार आता पहिले झाले दिवस लय वर्षापासून आमदार नाही आपला आदिवासी आता आदिवासी आमदार म्हणून देवराम लांडे साहेबच पाहिजे आपल्याला धन्यवाद लांडे साहेब पाहिजे आमचा बिरसा मुंडा सारखा लांडे साहेबच पाहिजे बाबा गाव कुठलं तुमचं पांगुळ गावांचा पूर्णपणे पाठिंबा दादा नमस्ते गाव कुठलं तुमचं आमदारकीची हवा कुणाची आहे इकडं लांडे साहेब धन्यवाद लांडे साहेबच का त्यांच्याकडे पैसे नाही लाडा ते कस काय तुम्ही देऊ तुम्ही कुठून देणार पैसे तर वर्गवणे काढून देणार का तुम्ही पण पैसे देणार लांडे साहेबाला आमदार करणार गाव कुठलं तुमचं गाडघर इकडे आमदारकीची हवा कुणाची फक्त लांडे साहेब मागे जाणार नाही लांडे साहेबच पाहिजे आम्हाला सर्व टोटली सगळ्या समाजाचा ठरलेले आणि पूर्ण तालुक्याचा ठरलेले वरिष्ठ नेत्यांचा देखील ठरलेले कारण लांडे साहेबांनाच तिकीट पाहिजे मित्र नमस्ते गाव कुठलं तुझं इकडे आमदारकीची हवा कुणाची लांडे साहेबाची लांडे साहेबच का लांडे साहेबच पाहिजे धन्यवाद.